नमस्कार गव्हर्मेंट ऑफिसर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पार्ट टू ब्रँड अँबॅसिटरचा काल आपण पार्ट वन बघितला आज आपण पार्ट टू बघणार आहोत काल आपण पचवी ट्वेंटी फाय क्वेश्चन्स कवर केलेले आहेत आज आपण उरलेले ट्वेंटी फाय क्वेश्चन्स कवर करणार आहोत आणि कालच्याचप्रमाणे पटकन आपण रिव्हिजनसुद्धा करणार आहोत ओके सुरुवात करूया आता आपले पंचवीस झालेले त्याच्यामुळे आज आता आपण सव्वीसाव्या क्वेश्चनपासून सुरुवात करतो आहे ओके सो पहिला प्रश्न आहे फोनपे फोनपेचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत तर फोनपेचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आमिर खान ओके okay? फोनपे त्याच्यानंतर कन्फ्यूज होऊ नका बघा गेल्या वेळाचा पंचवीसावा प्रश्न जो होता आपला तो भारत पे होता भारत पे आलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं सलमान खान ओके आणि जर तुम्हाला फोन पे आलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आमिर खान पुढे आहे सत्तावीसावं बी एस एन एल बी एस एन एल म्हणजे तुम्हाला माहिती आहे भारत संचार निगम लिमिटेड ओके आपले टेलिफोन पहिले त्याच्यावरच होत म्हणजे त्याच्यावर मेन टेलिफोन चालवणारी ती कंपनी आहे आणि याचं उत्तर जे आहे ब्रँड एम्बॅसेडर मॅरी कोम या आहेत पुढे जाऊया आपण अठ्ठावीसावा प्रश्न आहे ॲडिडास ओके ॲदिदासचे कोण आहेत ही कंपनी काय बनवते शूज बनवते स्पोर्ट्स शूज बनवते तर ह्याच्या ज्या ब्रँड एम्बॅसिडर आहेत त्या आहेत हिमा दास ओके पुढे आहे ट्वेंटी नाईन रिबॉक ओके रिबॉक्सचे कोण ब्रँड अम्बॅसिडर आहेत तर दे रिबॉक्स सुद्धा शूज बनवणारी कंपनी आहे आणि रिबॉक्स सुद्धा दोन्ही आहेत म्हणजे वरुण धवन सुद्धा आहे आणि कॅटरीना केव या दोघ हे दोघंकडे आहेत ब्रँड एम्बॅसिडर आहेत पुढे आहे आसाम राज्याच्या खेळाचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत ओके तर आसाम राज्याच्या खेळाचे ब्रँड अम्बॅसिडर आहे हिमा दास पुढे आहे आपण जाऊया एकतीसावा क्वेश्चन ड्रीम इलेवन ब्रँड एम्बॅसिडर कोण आहेत तर ड्रीम इलेव्हनचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत महेंद्रसिंग धोनी ओके तुम्हाला माहितीच आहे पुढे जाऊया आपण सोनाटा सोनाटा काय बनवतो घड्याळाची फेमस कंपनी आहे प्रसिद्ध कंपनी आहे सोनाटा तर तिचे सुद्धा ब्रँड महेंद्र महेंद्रसिंग धोनी हेच आहेत पुढे आपण जाऊया इंडिगो पेंट ओके कलरचं आहे इंडिगो पेंट तर इंडिगो पेंटचे जे ब्रँड एम्बॅसिडर आहेत ते सुद्धा महेंद्रसिंग धोनी आहेत पुढे जाऊया थर्टी फोर हिरो मोटोकॉरचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत तर ते आहेत येरी मीना ओके पुढे पस्तीसा क्वेश्चन उबर इंडिया ओके उबर इंडियाचे जे ब्रँड अम्बॅसेडर आहेत ते विराट कोहली हे आहेत ओके कुठले उर उबर इंडिया आता उबर इट्स सुद्धा आहे आणि उबर इंडिया सुद्धा आहे तर उबर ईट्सचे वेगळे ब्रँड अम्बॅसिडर आहेत आणि उबर इंडियाचे वेगळे आहेत इंडियाचे लक्षात ठेवा वरुण धवन हे आहेत पुढे छत्तीसा क्वेश्चन अमेरिकन टुरिस्टरचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर अमेरिकन टुरिस्टर काय बनवतं आपल्या जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या आपण बॅगा मोठ्या ट्रॉलीसारख्या वगैरे बॅगा वापरतो कपडे वगैरे भरण्यासाठी त्या बॅगा या ही कंपनी बनवते आणि अमेरिकन टुरिस्टचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत विराट कोहली तुम्ही त्यांना त्या त्या ॲडमध्ये पाहू शकता प्रोडक्टच्या <coughs> पुढे आहे हिमालया वॉश ओके सगळ्यांना माहिती आहे फेस फेसवॉश तर त्याचेसुद्धा हे विराट कोहली आणि ऋषभ पंत हे दोघंसुद्धा ब्रँड अँबॅसिडर आहेत पुढे जाऊया आपण थर्टी एट ट्रॅक्टर बनवणारी एक कंपनी आहे टॅफ ओके या नावाची तर तिचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत तर तिचे ब्रँड अँबॅसिडर आहेत सॉरी अक्षय कुमार चुकून झालं ते अक्षय कुमार हे ब्रँड एम्बॅसिडर आहेत थर्टी नाईन आहे रस्ता सुरक्षा अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत तर याचे सुद्धा ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत अक्षय कुमारच आहेत पुढे जाऊया आपण मिंत्रा मिंत्रा माहिती मा आहे तुम्हाला मिंत्रामध्ये खूप शो सेल वगैरे चालू असतात ॲड वगैरे मिंत्रा क्लोदिंग कंपनी आहे बॅग वगैरे सगळं तिथे मिळलं मिळतं त्या साईडवर वेबसाईटवर ओके तर त्याचे जे ब्रँड अँबॅसिडर आहे ते विराट कोहली आहे आणि अनुष्का शर्मा हे दोघंसुद्धा आहेत पुढे आपण बघूया फोर्टी वन स्किल इंडिया ओके स्किल इंडियाचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहे तर अनुष्का शर्मा आणि वरण धवन हे दोघं पण आहेत त्याच्यामुळे वरीलपैकी दोन्ही हे ऑप्शन आपण क्लिक करू फॉर्टी व फॉर्टी टू विस्तारा विस्तारा ही काय आहे एक एअरलाईन आहे ओके आणि विस्ताराची ब्रँड अम्बॅसेडर आहे दीपिका पादुकोण फॉर्टी थ्री दरवाजा बंद म्हणजेच डोअर क्लोजचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर अमिताभ बच्चन आहेत आता जर त्यांना माहिती नसेल की डोअर क्लोज म्हणजे नक्की काय आहे ओके तर डोअर क्लोज हे काय आहे टॉयलेटच्या रिलेटेड ॲडवर्टिजमेंट येते ओके डोअर क्लोज करून तर ती जी गोष्ट आहे समजावण्याचं तर त्याचं जे ब्रँड अँबॅसेडर आहे ते, ते कोण आहेत अक्षय सॉरी अमिताभ बच्चन आहे ओके सो ते टॉयलेटच्या रिलेटेड आहे त्याच्यानंतर आहे फॉर्टी फोर टॉयलेट्सबद्दल जनजागृती करण्यासाठी ते डोअर क्लोज एक कॉन्सेप्ट आहे पुढे जाऊया फोर्टी फोर डी डी किसान चॅनल तुम्हाला माहितीच असेल ऐकून तर त्याचे सुद्धा ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे आहे अमिताभ बच्चनच पुढे नोकिया नोकियाचे ब्रँड कोण आहेत नोकिया फोन बनवणारी कंपनी आहे आणि हल्ली हल्ली नोकियाच्या एल सुद्धा मार्केटमध्ये आले आहेत तर नोकियाची जी ब्रँड अम्बॅसिडर आहे ती आहे आलिया भट त्याच्यानंतर आपण जाऊया फॉर्टी सिक्स मा या अभि यानाचे या अभियानाच्या ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत तर माधुरी दीक्षित तुम्ही लक्षात ठेवू शकता मा आणि मा माधुरी दीक्षित त्याच्यानंतर अशा ट्रिक्स लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या जेणेकरून तुमच्या ते एकदम लो लक्षात राहतं आपलं पटकन ट्रिकीवाली क्वेश्चन्स त्यानंतर ग्रीन मणिपूर मिशनची ब्रँड अँबॅसिडर कोण आहे हा प्रश्न आपला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा झालेला आहे तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे एलंगबाम आणि माहितीच असायला पाहिजे तुम्ही बोलण्याच्या आधी तुम्हाला हे उत्तर माहिती असायला पाहिजे कारण हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये झालंय पुढे आहे विवो विवो फोन आहे सध्या फेमस आहे तुमच्यापैकी भरपूर जणांच्या आता हातात पण विवो फोन असेल तर त्याचे ब्रँड अम्बॅसिडर तुम्हाला माहिती पाहिजे तर त्याचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत आमिर खान त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण फॉर्टी नाईन उबर ईट्स मी मगाशी सांगितले तुम्हाला उबर इंडिया त्याचं होते विराट कोहली आणि उबर इट्सच्या ज्या ब्रँड अम्बॅसिडर आहेत ते कोण आहेत आलिया भट्ट पुढे जाऊया फिफ्टी आय सी आय सी आय या, या बँकेचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत सगळ्यात फेमस बँक आहे आय सी आय सी आय बँक त्याच्यामुळे ह्याचं लक्षात ठेवा तर हे ते आहेत शाहरुख खान शाहरुख खान ब्रँड अँबॅसिडर आहेत म्हणून भरपूर आय सी आय सीच्या बॅ ज्या बँकेच्या ॲडवर्टिजमेंट येतात टी व्हीवर त्याच्यामध्ये शाहरुख खान असतात जर तुम्ही नीट बघत असाल तर पुढे आहे पुढे संपलं ओके सो so, अशा प्रकारे आपले फिफ्टी क्वेश्चन्स कवर झालेले आहेत आय होप ते तुम्हाला समजले असेल काहीही टफ नाही आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला ब्रँड अम्बॅसेडरची नावं फक्त अशीच लक्षात ठेवायची टाइमपास म्हणून हा काय एकदम अभ्यासातला एकदम डिटेल भाग नाहीये की तुम्हाला लक्षात ठेवायचं तारखा लक्षात ठेवायचं मुख्यालय लक्षात ठेवायचं असं काही नाहीये हे तुम्ही टाईमपास म्हणून सुद्धा हा अभ्यास तुम्ही करू शकता पण हा अभ्यास करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण करंट अफेअरवर जे फोनपे आहे गुगल आहे अशा गोष्टी तुम्हाला विचार विचारणार कारण ते इन जनरल आपल्या करंट अफेअरमध्ये येणारे टॉपिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असायला पाहिजे त्याच्यामुळे ह्याच्यावरचे प्रश्न आपण दुर्लक्षित पण नाही करू शकत पण एकदम लक्षपूर्वक पण केले पाहिजेत असं काही नाही आपण सर्रास हे चार पाच वेळा जरी वा, वाचलं तेव्हा ऐकलं टाईमपासला म्हणून खेळलं तरी गेम्स म्हणून की बाबा तू मला विचार मी सांगतो तरी तुमचं हे होण्यासारखा अगदी सोपं आणि साधं असं आहे तर ओके तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण पटकन आता थोडा वेळ बाकी आहे तर आपण काय करूया रिव्हिजन करूया ह्याची ओके तर आपण जाऊया ट्वेंटी सिक्स क्वेश्चनवर पुन्हा एकदा आता तुम्ही स्वतः तुमचं चेक करा की तुम्हाला येत आहे की नाही येत आहे फोनपेचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत आमिर खान बी एस एन एलचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत मेरी कोम आदिदासचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत हिमा दास रिबॉक्सचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत दोन्ही आसामचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत खेळाचे हिमा दास ड्रीम इलेवनचे कोण आहेत तर धोनी सोनाटा धोनी इंडिगो पेंट धोनी त्यानंतर हिरो मोटो कॉर्प येरी मीना उबर इंडिया विराट कोहली अमेरिकन टुरिस्टर सेम विराट कोहली हिमालया वॉश दोन्ही आहेत विराट आणि ऋषभ ट्रॅक्टर निर्माण करणारी कंपनी अक्षय कुमार मिंत्रा त्याच्यानंतर रस्ता सुरक्षा पण काय आहे रक्षा सुरक्षा पण अक्षय कुमार मिंत्रा मिंत्राचे आहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्याच्यानंतर स्किल इंडिया स्किल इंडियाचे आहेत दोघं पण अनुष्का शर्मा आणि वरुण धवन विस्तारा विस्ताराचे ब्रँड अँबॅसिडर आहेत दीपिका पादुकोण दरवाजा बंद करा तर दरवाजा बंद करायचे अमिताभ बच्चन डी डी किसान चे कोण आहेत अमिताभ बच्चन नोकियाचे आहेत आलिया भट मा या अभियानाचे आहे माधुरी दीक्षित ग्रीन मणिपूर मिशन एलंग बाम वेलेंतिना देवी विवोचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत आमिर खान त्याच्यानंतर उबर इडचे आहे परत आलिया भट्ट आय सी आय सी एचे आहे शाहरुख खान आणि अशा प्रकारे आपले फिफ्टी क्वेश्चन कव्हर झालेले आहेत आय होप मोस्ट ऑफ जणांच्या तर खूप लक्षात व्यवस्थित पैकी राहिलेले आहेत ऑप्शन त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास थोडाफार प्रमाणात ऑलमोस्ट इथेच पहिल्याच व्हिडिओमध्ये कव्हर झालेला आहे सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक बटनवर क्लिक करा ज्या काही कॉमेंट्स आहेत जे काही तुमची मत आहे ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक बटनावर जरूर क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद